माने त बहुजन आदिवासी समाजाचा नेता तडफदार जिल्हे चाया पटडावर घेतला कदभार आदिवासी समाजाचा नेता तडफदार जिल्हे चाया पटडावर घेतला पदभार असा युवकांचा कार्य करत्यांचा असा युवकांचा कार्य करत्यांचा नेता रुबाबदार आमचा नेता रुबाबदार अमित दादा भांगरे आमचा नेता रुबाबदार नगरच्या अकोले तालुक्यातील आंबड गावच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तसेच नवनिर्वाचित संचालक सीताराम पाटील गायकर आणि अमित भांगरे यांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. अकोले तालुक्यातून जिल्हा बँकेत हे दोन्ही उमेदवार बिनविरोध झाल्याने हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर जालिंदर भोर यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमाला रामहरी चौधरी, युवा नेते विनोद हांडे, विकास बंगाळ, अशोक देशमुख, प्रकाश मालुंजकर यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात बालचंद्र भोर यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार सीताराम पाटील गायकर आणि अमित भांगरे यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच रेश्मा कानवडे, उपसरपंच नाथा भोर तसेच सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन, दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन भास्कर कानवडे, रोहिदास जाधव, संपतराव कानवडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम भोर यांनी केले. प्रतिनिधी सचिकांत सरोदे, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. माझ्या संपर्कात आलेला कार्यकर्ता तो कोणताही असा तो कधी माझ्यापासून दूर जाणारच नाही. कारण त्याच्यापेक्षा काही वेगळा स्वार्थ काही नव्हता. अर्थात आपल्याला जेवढं प्रेम करता येईल तेवढं प्रेम त्या कार्यकर्त्यांना करायचं, त्यांना संधी देता येईल तेवढी संधी द्यायची. आणि हा स्वभाव सतत मला गेली 40 वर्ष ह्या तालुक्यातल्या त्या सर्वोच्च पदावर जाण्यासाठी खूप मला मदत झाली. भाऊसाहेब हांडेंबरोबर मी सुरुवातीला 78 साली आम्ही करमली त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. त्यावेळी 78 साली यशवंतरावजी भांगरे हे यस काँग्रेस होते आणि मी माझ्या जीवनातली सुरुवातच यस काँग्रेसची आदरणीय शरदचंद्रजी पवारांचा पगडा एक गुंतीन वर्ष मी पुण्याला हायस्कूलला असताना तेव्हापासून ओळख मी 25 वर्ष डॉक्टर म्हणजे पवारसाहेबांची माझी. परंतु त्या माणसाच्या नावावर एक राजकारण करणं हे वेगळ्या महाराष्ट्रामध्ये एक ठसा आहे. ग्रामीण भागातल्या बहुजन समाजाचा एक एवढा मोठा माणूस आणि सातत्यानं त्या माणसावर माझं प्रेम त्यांची ओळख असताना सुद्धा त्या नावावर मी राजकारण सुरुवात केली. 80 साली मी यश काँग्रेसचा एकटा दूध सर्व संचलन निवडून आलो. खूप कमी काळ जवळून बघितलं परंतु साहेबांचा एक गुण जो मला आवडतो तो म्हणजे साहेब विरोधी पक्षातला असू द्या किंवा कोणी असू द्या साहेब कोणालाच नाकारत नाही. हाच साहेबांचा गुण गेल्या 25 वर्षांपासून हे जे लोकांचं प्रेम साहेबांवर आहे या गुणामुळे आहे. आणि साहेबांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. माधवरावांनी जे सांगितलं तर साहेब तुमचं झालंय साहेब पण जे काही कुसट चित्र आहे ते लवकरात लवकर जर स्पष्ट झालं तर जी काय अडचण तुम्हाला या मागील काळात आली जी काय गतिरोधक तुम्हाला मागील काळात होते या युवकपणाच्या नात्याने मी तुम्हाला सांगतो का आमची युवक मंडळी असेल किंवा ज्येष्ठांची मंडळी असेल तुमचं जे काही विचार आहे कारखान्याच्या संदर्भात तुम्ही इथेनॉल सारखा प्रकल्प आपल्या कारखान्यात आणलाय तो इथेनॉल सारखा प्रकल्प तुम्हाला सांगू इच्छितो. खूप कमी कारखान्यांमध्ये आहे आणि जे काही कर्जाचं डोंगर आपल्या कारखान्यावर आता आहे गायकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळखंडात आपण हे कर्ज नक्कीच कमी करू आणि आपला कारखाना या बँकेच्या माध्यमातून आणि गायकर साहेबांच्या अनुभवातून कसं अजून सक्षम करता येईल आपण त्याचा प्रयत्न करणार आहे.